आणि राजकीय वर्तुळातूनच बातमी, कारण आता सामंत आणि जरांगे भेटीचं सत्र हे सुरूच आहे. जरांगे म्हणतात या भेटीवर की आमच्यात मैत्रीपूर्ण चर्चा झालेली आहे. तर आज पहाटेच अंतरवाली सराटीत सामंतांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे आणि या आधी सुद्धा सामंतांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागलेल्या आहेत. कारण मनोज जरांगे यांच्यावर सातत्याने आरोप होत असतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगेंच्या पाठीशी आहेत आणि ही भेट त्यामुळे अधिकच चर्चा रंगतायत. त्याचबरोबर उदय सामंत यांनी या आधी सुद्धा मध्यरात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली होती, दोघांमध्ये भेट झाली. या दरम्यान दोघांमध्ये 2 तास चर्चा झाल्याची ही माहिती समोर येते. त्याचबरोबर मंगेश चिवटे सुद्धा या भेटी दरम्यान उपस्थित होते. आजच्या भेटीत मंगेश चिवटे सुद्धा उपस्थित होते. या आधी सुद्धा मंगेश चिवटे यांनी एकट्यात जाऊन जरांगेंची भेट घेतली होती. आज देखील मी काही माझ्या सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन पक्षामार्फत इथं आलो होतो आणि मीच त्यांना विचारलं की कायम ते दिवसभर बिझी असतात. कालच मला सकाळी, काल रात्री त्यांचं सगळं राजकीय जो काय होता त्याच्यातनं थोडे आज ते मोकळे आहेत आणि म्हणून एक मित्र म्हणून जाऊन भेटावं, गप्पा मारावं ह्याच उद्देशाने इथं आलेलो होतो. आणि मला फक्त एकच आश्चर्य वाटतं की रात्री भेटलं तरी ब्रेकिंग होते, आता एवढ्या सगळ्या उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते. त्याच्यामुळे आता करायचं काय हा आमच्यासमोर तो देखील प्रश्न आहे. मला असं वाटतं की आजची जी चर्चा आहे ही कुठेही राजकीय नव्हती आणि आलो, भेटलो, चहा घेतलं आणि निघालो. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय छिडे. विजय, सातत्याने सामंत आणि जरांगेंमध्ये भेटीचं सत्र सुरूच आहे, मात्र यावर उदय सामंत यांनी असं म्हटलेलं आहे की मी असंच भेटायला आलो होतो, चहा पाणी केलं आणि निघालो. तर या भेटीमागे काय नेमकं दडलंय? नक्कीच प्रज्ञा, जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करण्याची घोषणा केली, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आणि उदय सामंत या दोघांच्या एका आठवड्यामध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल दुसरी भेट जी आहे ती जरांगे पाटील यांची घ्यासाठी पाहायला मिळालेली आहे. आणि उदय सामंत यांनी यावरती आम्ही एक मित्र म्हणून भेटत आहोत, चहा पाणी घेतला आणि चाललो अशी प्रतिक्रिया देखील समोर दिलेली आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार आता एकनाथ उत्तरायची भूमिका घेतली असल्याने त्यांची मुलाखती देखील सुरू केलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील आता हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता आपल्याच्या पाहायला मिळतात. मात्र याच पार्श्वभूमीवर आता शिंदेचे शिवसेनेचे नेते असतील किंवा शिंदेचे विश्वासू कार्यकर्ते असतील त्या आता जरांगे पाटील यांची भेट घेत आहे. मात्र या भेटी दरम्यान काय होतं हे देखील अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र आम्ही सहज भेट घेत आहोत असं देखील यावरून बोलले जात आहे. धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.